या व्हिडिओ मध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्डचा अभ्यास करणार आहोत। मायक्रोसॉफ्ट काय आहे? ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि या सॉफ्टवेअर कंपनीने ऑफिशियल यूजसाठी काही सॉफ्टवेअर तयार केलेले आहे। यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा जो सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये काही घटक सॉफ्टवेअर आहेत ज्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि आउटलुक यांचा आपण ह्या यूट्यूब प्लेलिस्टमध्ये पूर्णपणे स्टडी करणार आहोत। वर्डचा उपयोग डॉक्युमेंट तयार करण्यासाठी होतो, एक्सेलचा उपयोग स्प्रेडशीट तयार करण्यासाठी किंवा गणित करण्यासाठी केला जातो आणि पॉवर पॉईंटचा उपयोग प्रेझेंटेशन करण्यासाठी केला जातो। सर्वात अगोदर पाहूयात मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन कसा करायचा। ओपन करण्यासाठी आपण येऊयात कॉम्प्युटरवर। या ठिकाणी स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जे प्रोग्राम फाईल्स आहेत इथे तुम्हाला सर्च करायचे वर्ड। अदरवाईज तुम्ही या ठिकाणी टाईप हेअर टू सर्चवर क्लिक करून या ठिकाणी टाईप करा WORD वर्ड तरी चालेल। या ठिकाणी तुम्हाला रिझल्टमध्ये एक नंबरलाच रिझल्ट आला वर्ड, यावर क्लिक करा। किंवा तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता, विंडोज बटन प्रेस करून आर बटन प्रेस करायचे। विंडोज बटन प्रेस करून आर बटन प्रेस केल्यानंतर रन कमांड ओपन होईल आणि या ठिकाणी ओपनमध्ये तुम्हाला टाईप करायचे विन वर्ड, WINWORD एकत्रच टाईप करणार आहात, स्मॉल कॅपिटल काही फरक पडत नाही आहे, आणि त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा। ओके, त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर ओपन करसाल तर तुमच्यासमोर एक स्क्रीन ओपन होईल। यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिला आहे ब्लँक डॉक्युमेंट आणि काही टेम्पलेट ऑप्शन दिलेले आहेत। हे जे टेम्पलेट आहेत हे बाय डिफॉल्ट टेम्पलेट सॉफ्टवेअरमध्ये अपडेटेड असतात, तुम्ही फॉर्मॅट या ठिकाणी घेऊ शकता। आपल्याला एक न्यू ब्लँक डॉक्युमेंट पाहिजे, त्यासाठी मी या ठिकाणी ब्लँक डॉक्युमेंट ऑप्शनवर क्लिक करतो। ब्लँक डॉक्युमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वर्डची होम स्क्रीन ओपन होईल। आता यामध्ये सर्वात वर या ठिकाणी जिथे आपल्याला डॉक्युमेंट वन डॅश करून वर्ड दिले, तर ही जी पट्टी आहे पूर्ण या पट्टीला म्हणतात टायटल बार, इथपासून ते इथपर्यंत। आता याला टायटल बार का म्हणतात? तर बेसिकली आपला जो सॉफ्टवेअरचा टायटल आहे, कोणता आहे, आपण सॉफ्टवेअर पाहतोय वर्ड तर या ठिकाणी दिलेला आहे, त्याचबरोबर इथे डॉक्युमेंट वन दिलेले आहे। डॉक्युमेंट वन हे या सॉफ्टवेअरचं बाय डिफॉल्ट नेम आहे। बाय डिफॉल्ट नेम म्हणजे स्वतः सॉफ्टवेअरने दिलेलं टायटल, पर्टिक्युलर टायटल ज्या नावाने आपण फाईल सेव्ह करतोय हे टायटल डॉक्युमेंट वनच्या जागी या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे आणि आपल्या फाईलचं टायटल वरच्या बारमध्ये शो होत आहे म्हणून याला टायटल बार असं म्हणतात। ठीक आहे, सपोज करा की मी फाईल ऑप्शनवर आलो आहे आणि या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवर जाऊन ही फाईल सेव्ह करतोय डेस्कटॉपला ट्यूट नावाने। ठीक आहे, ट्यूट ट्युटोरियल फर्स्ट सेव्ह, काय झालं, डॉक्युमेंट वन हे जे नाव होतं ते रिमूव्ह झाले, निघून गेले आणि त्याच्या जागी आपण ज्या नावाने फाईलला टायटल दिले ते टायटल आले, म्हणून या बारला टायटल बार म्हणतात। त्यानंतर नेक्स्ट बार आहे मेनू बार, कुठपासून, होमपासून ते हा पूर्ण याला मेनू बार असं म्हणतात, कारण की या ठिकाणी मेनूज दिले आहेत, होम मेनू, इन्सर्ट मेनू, डिझायनिंग मेनू, लेआउट मेनू, आणि ह्या प्रत्येक मेनूचे खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि हे एक बार आहे, तर त्यामुळे याला म्हणतात ऑप्शन टूल बार ह्या पूर्ण पट्टीला इथपासून इथपर्यंत। या ठिकाणी ही एक पट्टी आहे आणि ही एक पट्टी आहे, हे रुलरचं काम करते, आपलं स्केलिंगचं काम केलं जातं, त्यामुळे याला रुलर बार असं म्हणतात। आणि या साईडला तुम्हाला स्क्रोल बार दिलेला आहे, हा स्क्रोलिंग काम करणार आहे तुमचं पेज अपडाऊन करण्यासाठी। ज्याच्यावर आपण काम करतो त्याला पेजेस म्हणतात। आणि सर्वात लास्टला या ठिकाणी स्टेटस बार आहे, आपल्या फाईलचं स्टेटस दर्शवलं जातं, आपले त्या ठिकाणी किती पेजेस आहेत, वर्ड किती आहे, कोणती लँग्वेज आपण यूज करतोय, त्यानंतर झूम किती आहे, झूम आउट किती आहे, हे या ठिकाणी स्टेटस बारवर शो केलं जातं, त्यामुळं या बारला स्टेटस बार असं म्हणतात। आता ही जी फाईल आपण सेव्ह करतोय, सेव्ह केल्यानंतर याचं जे एक्सटेन्शन आहे म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये ही फाईल सेव्ह होते ही .docx या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होते आणि याचं बाय डिफॉल्ट नेम आहे डॉक्युमेंट वन। ओके, आणि याचं एक्सटेन्शन नेम आहे .docx। ज्यावेळेस आपण फाईल ओपन करतोय आणि मला एखादं पेज पॅरेग्राफ या ठिकाणी पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायचे, इज इक्वल टू RANDRAND ब्रॅकेट ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर। ओके, काय फॉर्म्युला वापरतोय आपण, इज इक्वल टू RANDRAND ब्रॅकेट। आता ब्रॅकेटमध्ये तुम्ही जर पर्टिक्युलर नंबर टाकताय, सपोज करा की मला एकच पॅरेग्राफ पाहिजे, तर ब्रॅकेटमध्ये एक ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करा, म्हणजे एक पॅरेग्राफ येईल। जर तुम्हाला 10 पॅरेग्राफ पाहिजे तर इज इक्वल टू RANDRAND ब्रॅकेटमध्ये 10 ब्रॅकेट कम्प्लीट एंटर, 10 पॅरेग्राफ येतील। ठीक आहे, जर तुम्हाला पर्टिक्युलर एखादा पॅरेग्राफ सिलेक्ट करायचे तर क्लिक प्रेस करून ड्रॅग करा जिथपर्यंत तुम्हाला सिलेक्ट करायचे,
जर तुम्ही एखाद्या शब्दावर डबल क्लिक करताय तर पर्टिक्युलर शब्द सिलेक्ट होईल, आणि जर 3 वेळा क्लिक करताय तर तो पूर्ण पॅरेग्राफ सिलेक्ट होईल. ओके, आणि तुम्हाला जर मॅन्युअल सिलेक्ट करायचं असेल तर क्लिक प्रेस करून ड्रॅग करा जिथपर्यंत तुम्हाला पाहिजे तिथपर्यंत, म्हणजे तेवढा पॅरेग्राफ तुमचा किंवा तेवढे टेक्स्ट तुमचे सिलेक्ट होते. ठीक आहे, आता येऊयात आपण फर्स्ट टॅबमध्ये, होम टॅबमध्ये. आता होम टॅबमध्ये आपल्याला पहिला ऑप्शन दिला आहे क्लिपबोर्डचा. क्लिपबोर्डमध्ये तुम्ही जर या ठिकाणी चेक करताय, कट आणि कॉपी हे दोन ऑप्शन्स या ठिकाणी वर्क नाही करत आहे. जोपर्यंत तुम्ही एखादा टेक्स्ट किंवा एखादी इमेज सिलेक्ट करत नाही तोपर्यंत हे दोन ऑप्शन्स अनेबल होणार नाही आहेत, तोपर्यंत हे डिसेबल राहतील. सिलेक्ट केल्यानंतर आता सपोज करा की हा पूर्ण मी पॅरेग्राफ सिलेक्ट करतोय आणि या ठिकाणी कट ऑप्शन दिला आहे, कट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पॅरेग्राफ तिथून कट होणार आहे. कट केल्यानंतर तुम्ही त्याला पाहिजे त्या लोकेशनला पेस्ट पण करू शकता, जिथे पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करा आणि पेस्ट ऑप्शनवर क्लिक करा. तुम्ही मल्टिपल टाइम्स या ठिकाणी पेस्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर सपोज करा की मला हा पॅरेग्राफ या ठिकाणी पण पाहिजे आहे, त्याचबरोबर एंडला पण या ठिकाणी पाहिजे आहे, तर सिलेक्ट करा जो आपल्याला कॉपी करायचे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कॉपी ऑप्शनवर क्लिक करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पेस्ट करणार आहात, म्हणजे त्या ठिकाणी कट कॉपी पेस्ट आणि अगोदर आपण पाहिलं कट पेस्ट. ठीक आहे, एवढे पॅरेग्राफ बाकीचे डिलीट करतो मी. आता कट पेस्ट किंवा कॉपी पेस्ट करत असताना लास्ट टाइम आपण एखादा शब्द जर कट केला असेल तर तोच पेस्ट होणार आहे, किंवा कॉपी केला असेल तर तोच पेस्ट होणार आहे. सपोज करा टी ओ हा जो टेक्स्ट आहे मी याला कट करतोय आणि या ठिकाणी क्लिक करून पेस्ट करतोय, तर काय झालं, फक्त टी ओ पेस्ट झालेला आहे. आणि मी जर गॅलरीज हा शब्द कॉपी करतोय आणि त्यानंतर पेस्ट करतोय तर काय झालं, गॅलरीज पेस्ट झालंय, टी ओ पेस्ट झालंय का नाही, म्हणजे लास्ट टाइम आपण जी ॲक्शन करणार आहोत कट करतोय किंवा कॉपी करतोय तीच तुम्ही पेस्ट करणार आहात. कट करण्यासाठी शॉर्टकट की यूज करणार आहात तुम्ही कंट्रोल एक्स, पेस्ट करण्यासाठी शॉर्टकट की यूज केली जाते कंट्रोल व्ही. ठीक आहे, मला या ठिकाणी पाहिजे कंट्रोल व्ही आणि कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी. ओके, कंट्रोल एक्स कट करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही पेस्ट करण्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे, फॉर्मॅट प्रिंटर नंतर सांगतो, त्या अगोदर फॉन्ट ऑप्शन पाहूयात. आता आपण हे जे काय ऑप्शन्स या ठिकाणी अप्लाय करतोय तर हे सिलेक्टेड टेक्स्टवरच अप्लाय होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला अगोदर टेक्स्ट सिलेक्ट करावा लागेल. मग तुम्ही ते पूर्ण वर्ड सिलेक्ट करा, पॅरेग्राफ सिलेक्ट करा किंवा एखादं पूर्ण पेजेस सिलेक्ट करा, जेवढा डेटा तुम्ही सिलेक्ट करताय त्यावर हे ऑप्शन्स अप्लाय होणार आहेत. तर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता, याला 3 नावं आहेत, फॉन्ट थीम, फॉन्ट्स, फॉन्ट फॅमिली किंवा फॉन्ट फेस. तर या ठिकाणी येऊन तुम्हाला पाहिजे तो फॉन्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो फॉन्ट अप्लाय होईल. जर तुम्हाला हा बोल्ड करायचे, एखादा तुम्ही नोट्स लिहित आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एखादा शब्द बोल्ड करायचे तर सिलेक्ट करून बोल्ड ऑप्शनवर क्लिक करा. नको आहे तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखा पाहिजे तर या ठिकाणी पुन्हा रिपीट क्लिक करा, अनबोल्ड होईल. इटॅलिक करायचे सिलेक्ट करा, इटॅलिक ऑप्शनवर क्लिक करा, थोडेसे तिरपे होतील. अंडरलाईनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक टेक्स्टच्या खाली अंडरलाईनिंग आणि ॲरोवर क्लिक केल्यानंतर ही जी अंडरलाईन आहे याचे टाईप्स तुम्हाला दिलेले आहेत. मग यामध्ये सिंगल अंडरलाईन, डबल अंडरलाईन, थिंक अंडरलाईन, डॉटेड अंडरलाईन, डॅश अंडरलाईन, व्हिओ अंडरलाईन, वेगवेगळे टाईप्स आहेत. तुम्हाला जर एखाद्या टेक्स्टला अंडरलाईन करायचं असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करा आणि ॲरोवर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो टाईप या ठिकाणी सिलेक्ट करा. ठीक आहे, फॉन्टच्या शेजारी इथे तुम्हाला फॉन्ट साईज दिलेली आहे. जसं आपण या ठिकाणी फॉन्ट सिलेक्ट करून फॉन्ट चेंज करतोय, सेम लाईक तुम्ही या ठिकाणी फॉन्ट साईज पण कमी जास्त करू शकता. आता तुम्ही जर या ठिकाणी चेक करताय 8, 9, 10, 11, 12, 12 नंतर डायरेक्टली आपल्याला 14 फॉन्ट दिला आहे. मला जर 13 फॉन्ट हवा असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही मॅन्युअली टाईप करू शकता. सपोज करा की मला 13 पाहिजे तर 13 एंटर, तर आता याची फॉन्ट साईज झाली 13. जर मला 13.5 पाहिजे तर 13.5 एंटर, तर याची साईज झाली 13.5. म्हणजे या टाईपमध्ये तुम्ही मॅन्युअली पण फॉन्ट अपडेट करू शकता किंवा फॉन्ट साईज पण टाकता येते. इवन तुम्हाला फॉन्ट जर एखादा माहिती असेल आणि तो जर तुम्हाला अप्लाय करायचे तर क्लिक करा आणि कोणता फॉन्ट तुम्हाला अप्लाय करायचे त्या फॉन्टचं नाव या ठिकाणी टाईप करा. सपोज करा की मला या ठिकाणी एरियल फॉन्ट अप्लाय करायचे तर एरियल ब्लॅक, BLACK ब्लॅक आणि एंटर, त्यानुसार तुमचा फॉन्ट काय होईल अपडेट. त्यानंतर मला टेक्स्ट वर रेश हवी आहे तर या ठिकाणी स्ट्रिक्ट थ्रू आउट ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा, तुमच्या स्ट्रिक्टवर रेश आहे. तुम्ही जर वॉटरचा फॉर्म्युला पाहिला असेल तर एच
टूची पोझिशन कुठं आहे तर बेसला आहे, एकदम खालच्या साईडला. ठीक आहे, मी याची फॉन्ट साईज वाढवतो मी तुम्हाला डिसेंट प्रॉपर. तुम्ही फॉन्ट साईज इथून पण वाढवू शकता, ॲज वेल ॲज या ठिकाणी पण फॉन्ट साईज इन्क्रीज आणि डिक्रीज करता येते. इथून पण फॉन्ट साईज तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता. आता हा जो टू आहे ज्यावर आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा, त्याला मी सिलेक्ट करतो आणि हा कुठे पाहिजे तुम्हाला एकदम खाली पाहिजे, खालच्या साईडला. तर या ठिकाणी सबस्क्रिप्ट, आणि जर वरच्या साईडला पाहिजे जायला असेल, सपोज करा की दोनचा वर्ग दाखवायचे, दोन सिलेक्ट केला, टू स्क्वेअर, सुपरस्क्रिप्ट. या ठिकाणी सबस्क्रिप्ट केलं तर खाली येईल, सुपरस्क्रिप्ट केलं की वर येईल. आणि मला पुन्हा पहिल्यासारखाच पाहिजे रेग्युलर, तर त्याच ऑप्शनवर क्लिक कर जेणेकरून तो पहिल्यासारखा होईल. जर मला यांना थोडीशी स्टाईलमध्ये अप्लाय करायचं असेल किंवा एखादी स्टाईल द्यायची असेल तर सिलेक्ट करून इथे तुम्ही स्टाईल्स अप्लाय करू शकता. मी पाहिजे ती स्टाईल तुम्हाला या ठिकाणी देता येईल. इथे तुम्ही आउटलाईन अप्लाय करू शकता, आउटलाईनचा कलर कोणता द्यायचे, आउटलाईन विड्थ किती ठेवायचे, आणि या ठिकाणी आउटलाईनचे टाईप्स दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला शॅडो अप्लाय करायचे तर तुम्ही शॅडो अप्लाय करू शकता. त्यानंतर रिफ्लेक्शन अप्लाय करायचे तर या ठिकाणी रिफ्लेक्शन अप्लाय करू शकता, जेणेकरून त्यानुसार तुमच्या टेक्स्टवर इफेक्ट अप्लाय होईल. आणि हे इफेक्ट कधी अप्लाय होणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट केलेला टेक्स्ट असेल तरच. तर तुम्ही टेक्स्ट सिलेक्ट नाही केला आणि इफेक्ट अप्लाय करताय तर होणार नाही आहे. त्यासाठी अगोदर टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन दिला आहे तुम्हाला हायलाईट. तुम्ही नोट्स काढताय आणि एखादा तुम्हाला वाक्य आवडलं आहे आणि त्याला हायलाईट करून ठेवायचे, तर सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्ही हायलाईट करू शकता. ॲरोवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कोणत्या टाईप्समध्ये हायलाईट करायचे, कोणता कलर अप्लाय करायचे, तो कलर तुम्ही इथून देताय. नको असेल तर सिलेक्ट करून या ठिकाणी ॲरो क्लिक करा आणि नो कलर ऑप्शनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही जो कलर दिलाय तो कलर रिमूव्ह. ठीक आहे, त्यानंतर मला टेक्स्टला कलर द्यायचे, ज्या टेक्स्टला कलर द्यायचे तो सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फॉन्ट कलर ऑप्शन दिला आहे, या फॉन्ट कलरच्या ॲरोवर क्लिक करा. आता तुम्ही जर हे आयकॉनवर क्लिक करताय तर जो रिसेंटली आपण यूज केलेला आहे तो कलर प्रत्येक वेळेस अप्लाय होईल, पण मला जर त्याच्या रिलेटेड कलर हवे असतील तर ॲरोवर क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो कलर सिलेक्ट करा. ठीक आहे, तुम्ही ग्रॅडियंट कलर पण यूज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला ग्रॅडियंट कलर दिलेले आहेत, त्यानुसार तुमचे या ठिकाणी टेक्स्टला कलर अप्लाय होते. आता हा जो इफेक्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे, एक काम करतो मी याला रेड कलर घेते आणि एक फॉन्ट आपण अप्लाय केला आहे तो एरियल ब्लॅक आहे, फॉन्ट साईज आहे 13, याला इटेलिक केलं आहे आणि कलर अप्लाय केला आहे रेड. ठीक आहे, आता हाच इफेक्ट मला ही जी अंडरलाईन केलेला टेक्स्ट आहे यावर अप्लाय करायचे, तर पुन्हा याला सिलेक्ट करून इथे मी फॉन्ट सिलेक्ट चेक कर अपडेट करण्याऐवजी याला सिलेक्ट करतोय जो फॉन्ट आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर फॉर्मॅट प्रिंटर ऑप्शनवर क्लिक करून ज्या ठिकाणी आपल्याला तो फॉर्मॅट अप्लाय करायचे तेवढंच टेक्स्ट फक्त सिलेक्ट करा. या ठिकाणचा फॉर्मॅट काय झाला, इथे अप्लाय झाला. ठीक आहे, मला हा फॉर्मॅट सेव्ह थीमला अप्लाय करायचे तर सिलेक्ट करतोय फॉर्मॅट प्रिंटर आणि सेव्ह थीम या ऑप्शनवर हे जे वर्ड्स आहेत हे सिलेक्ट करतोय. ठीक आहे, त्यानंतर आता सपोज करा तुम्ही हा मेक युअर डॉक्युमेंटचा पूर्ण पॅरेग्राफ टाईप केला आहे आणि तुमच्या बॉसने तुम्हाला सांगितलं आहे की हा पॅरेग्राफ मला कॅपिटलमध्ये पाहिजे होता, तर पुन्हा खोडून पुन्हा कॅपिटलमध्ये टाईप करण्याऐवजी याला सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला केसेस दिलेले आहेत. सेंटेन्स केस म्हणलं की प्रत्येक वाक्याचं पहिलं जे अक्षर आहे ते कॅपिटल येणार आहे. तुम्ही जर लोअर केस म्हणताय तर सगळे वर्ड जे आहेत ते स्मॉलमध्ये येणार आहेत आणि अप्पर केसमध्ये सगळे कॅपिटलमध्ये येणार आहेत. तर तुम्ही इथून केसेस त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. कॅपिटलाइज इच वर्ड, प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल पाहिजे आहे मला, बघा मेक युअर डी कॅपिटल आला, एल कॅपिटल आहे, सगळे स्मॉल पाहिजे पहिलं अक्षर, बाकीचे सगळे कॅपिटल पाहिजे. तर टोगल केस दिलेला आहे, बघा प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर हे स्मॉल आहे आणि बाकीचे अक्षर हे कॅपिटल आहे. त्याच टाईपमध्ये सेंटेन्स केस, आपण बेसिकली सगळे सेंटेन्स केस अप्पर केस किंवा लोअर केसमध्येच वर्कआउट्स करतो. त्यानंतर आपण हे जे काही इफेक्ट या ठिकाणी अप्लाय केलेले आहेत हे सगळे मला क्लिअर करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत आणि पहिल्यासारखे पाहिजे आहेत मला, तर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी क्लिअर फॉर्मॅटिंग ऑप्शनवर क्लिक करा. क्लिअर फॉर्मॅटिंग जसं ऑप्शनवर तुम्ही क्लिक करसान जे जे काही तुम्ही इफेक्ट या ठिकाणी अप्लाय केलेले सगळे क्लिअर होतील आणि बाय डिफॉल्ट जे इफेक्ट आहेत मायक्रोसॉफ्ट वर्डचे ते या ठिकाणी अप्लाय होतील. आता क्लिअर करत असताना दोन इफेक्ट तुमचे रिमूव्ह होणार नाही आहेत. एक म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी हायलाईट केलेला असेल तर हायलाईट केलेला रिमूव्ह होत नाही आहे. ठीक आहे, क्लिअर फॉर्मॅटिंग होतोय रिमूव्ह नाही होते, तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा सिलेक्ट करून
इथून नो कलर करावा लागेल. आणि दुसरा एक इफेक्ट आहे अप्पर केसचा. इथं जर तुम्ही केसेस अप्लाय केले असेल, सेंटेन्स केस, लोअर केस, सपोज करा की याला मी अप्पर केस करतो आणि जरी तुम्ही याला क्लिअर फॉर्मॅटिंग करताय तरी हा केस चेंज करणार नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शनमधूनच या ठिकाणी अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, बाकी मग तुम्ही बोल्ड केला असेल, इटॅलिक केला असेल, तरी या ठिकाणी क्लिअर फॉर्मॅटिंगचा यूज करून त्याला क्लिअर करू शकता. ठीक आहे, आपण पाहूयात आता शॉर्टकट कीज. बोल्ड करण्यासाठी शॉर्टकट की वापरला तो कंट्रोल बी. पुन्हा अनबोल्ड करायचे, बोल्ड काढून टाकायचे, कंट्रोल बी प्रेस करा, पण त्यासाठी तुम्हाला टेक्स्ट सिलेक्ट करावं लागेल. इटॅलिक करायचे तर कंट्रोल आय, अंडरलाईन पाहिजे तर कंट्रोल यू. त्यानंतर स्ट्रिक्ट सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्टसाठी कंट्रोल शिफ्ट प्लस आणि कंट्रोल शिफ्ट मायनस यूज करणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला जर या ठिकाणी फॉन्ट चेंज करायचे तर कंट्रोल शिफ्ट एफ. ओके, 2 सेकंद तुम्ही एखाद्या आयकॉनवर जर थांबताय तर तुम्हाला त्या आयकॉनचं डिस्क्रिप्शन आणि शॉर्टकट ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. आय होप की तुम्हाला आजचं सेक्शन समजलं असेल ज्यामध्ये आपण क्लिपबोर्ड आणि फॉन्ट पाहिलंय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॅरेग्राफ, स्टाईल्स आणि एडिटिंग हे ऑप्शन्स कव्हर करूयात.